नमस्कार, आपले माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण अखंड शोल्डरचे ब्लाऊज कसे शिवायचे हे बघणार आहोत. हे अखंड शोल्डरचे ब्लाऊज आहे. आज आपण याची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. आपल्याला सर्व मापे नेहमीप्रमाणेच टाकून घ्यायचे आहे. येथे आपण उंची अधिक 1.5 इंच घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतलेला आहे. शोल्डर आणि मुंड्याची मापे देखील नेहमीप्रमाणेच घ्यायचे आहे. सर्व मापे टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण 2.5 इंचावर खुणा करून घेणार आहोत. अशा प्रकारे शेवटपर्यंत 2.5 इंच खुणा करून घ्यायचे आहे आणि ही रेष आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण बस्ट पॉइंटवर खूण करून घेणार आहोत आणि या साईडने छातीचा 10वा भाग अधिक 1/2 इंच घेतलेला आहे. येथे आपण कटोरीचे माप टाकणार आहोत. वरच्या साईडने 4.5 इंचावर खूण करून घ्यायचे आहे आणि मुंड्यापासून 2.5 इंच यायला हवे. अशा प्रकारे आपण कटोरीचा आकार आखून घेणार आहोत. येथे आपल्याला 1 इंच घेऊन गळ्याचा आकार द्यायचा आहे. आपण समोरून गळ्याचा आकार किती घेतलेला आहे हे मोजून घेणार आहोत, कारण की याच मापाचा आकार आपल्याला मागच्या साईडने देखील द्यायचा आहे. आता आपण ही शोल्डर पट्टी कापून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व भाग कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली शोल्डर पट्टी अखंड कापण्यात येते. मुंड्याचा समोरचा आकार कापून घ्यावा. मागचा भाग वेगळा करून समोरच्या भागाचा गळ्याचा आकार कापून घ्यायचा आहे आणि नंतर कटोरी आणि क्रॉस पट्टीचा आकार कापून घ्यायचा आहे. हा मागचा भाग आहे. आपण याचा गळ्याचा आकार आखून घेणार आहोत. आपल्याला समोरच्या प्रमाणे मागून देखील 4 इंचावर खूण करून नंतर आपल्याला पाहिजे तेवढा आपण गळ्याचा आकार आखून घेणार आहोत. अशा प्रकारे गळ्याचा आकार आखून कापून घ्यायचा आहे.
हा मागचा भाग आहे, ही शोल्डर पट्टी, आणि हे समोरचे तीन भाग आहे। अशा प्रकारे यावर खुणा करून घ्याव्यात, म्हणजे आपल्या लक्षात येईल। आपल्याला नेहमीप्रमाणेच कटोरी वाढून घ्यायची आहे। समोरच्या साईडने 1.5 इंच आणि मागच्या साईडने 1 इंच घेऊन त्याचा मध्य काढायचा आहे, आणि खाली 1.5 इंच घेऊन कटोरीचा आकार आखून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे कटोरी वाढून घ्यावी आणि कट करून घ्यायची आहे। आता आपण हे कपड्यावर कापून घेणार आहोत। हे अस्तर आहे, अगोदर आपण अस्तरावर सर्व भाग ठेवून कापून घेणार आहोत। शोल्डरचा भाग अशा प्रकारे समोरासमोर ठेवावा किंवा डबल घडी टाकून अशा प्रकारे ठेवायचा आहे, म्हणजे दोन साइडचे दोन भाग यायला हवे। हे शोल्डरचे दोन भाग तयार होतील। असेच आपल्याला ब्लाउज पीसवर देखील कापून घ्या। बाकीचे सर्व भाग अशा प्रकारे ठेवून आपण कापून घेणार आहोत। कटोरी अशा प्रकारे तिरप्यात ठेवावी, म्हणजे खालचा भाग ताणला गेला पाहिजे। हा भाग आपण 1/2 इंच वाढून घेणार आहोत। आपण बाकीचे सर्व भाग वाढून घेतलेले नाही, कारण आपण यामध्ये 1.5 इंच मिळवलेले आहे। अशा प्रकारे सर्व भाग आखून कापून घ्यायचे आहेत। आता आपण हे सर्व भाग ब्लाउज पीसवर कापून घेणार आहोत।
अशा प्रकारे सर्व भाग ब्लाउज पीसवर ठेवून आखून कापून घ्यायचे आहे। ब्लाउज कसे शिवायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत।